चित्रे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत। 1978 साली मृच्छकटिक नाटकाचा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहायला मिळाला। नटवर्य बापूराव माने यांच्या अमृत महोत्सवानिमित्त साहित्य संघ मंदिरात मृच्छकटिक नाटकाचा एक प्रयोग झाला। अनोखा म्हटलं ते यासाठी की यातील स्त्री भूमिका पुरुष मंडळींनीच केल्या होत्या। या मृच्छकटिक नाटकातली चारुदत्ताची भूमिका रामभाऊंनी साकारली होती। असा हा आगळा वेगळा प्रयोग हाऊसफुलचा बोर्ड मिरवत होता। साहित्य संघाप्रमाणेच गिरगावातील ब्राह्मण सभेने स्वयंवर व मानापमान या नाटकांची देखणी निर्मिती केली। यात नटवर्य दाजी भाटवडेकर आणि संस्कृत पंडित प्रभाकरपंत जोशी यांनी पुढाकार घेतला होता। यात रामभाऊ कृष्ण व अत्यंत सोज्वळ देखण रूप लाभलेल्या आणि खरोखरीच राजकन्या वाटाव्या अशा निर्मला गोपटे रुक्मिणीच्या भूमिकेत असत। यातलं रामभाऊंचं कांता मजसी तुची हे पद आणि या पदाच्या पंचमावर सोडून लागूनच रुक्मिणीचं नरवर कृष्णा समान हे पद सांगीतिक अत्युच्च अनुभूती देत असे। गिरगावात रामभाऊंचे असंख्य चाहते व घरोब्याच्या व्यक्ती होत्या। ठाकूरद्वारच्या काळाराम मंदिरात घागबुवा, रामचंद्र बुवा कान्हेरे, गोविंद स्वामी आफळे इत्यादी मातब्बर कीर्तनकारांचं कीर्तन असलं की रंगभूमीवरील या कृष्णाची पावलं भक्तिभावाने मंदिराकडे वळत। प्रत्यक्ष रामभाऊ कीर्तनाला येताच कीर्तनकार बुवांनाही गायकीत चेल चढत असे। पूर्व रंग संपल्यावर कीर्तनकार बुवा रामभाऊंना एखादा अभंग किंवा एखादं पद म्हणायची विनंती करत। रामभाऊ ही विनंतीला मान देतीलच अशी बुवांना खात्री असे। रामभाऊ ही आढेवेढे न घेता उपलब्ध साथ संगतीत रंग भरत। सौभद्र स्वयंवर यातील कृष्णाची भूमिका करत असतानाच रामभाऊंचे इतरही पारंपरिक नाटकांचे प्रयोग चालू होते। पण खऱ्या अर्थाने गायक नटाला आव्हानात्मक असणारी भूमिका म्हणजे मानापमान मधील धैर्यधर। रंगभूमीवर उभं राहून मानापमान सारख्या नाटकातली पद सादर करणं किती कठीण आहे हे तो कलाकारच जाणे। त्यासाठी प्रचंड ऊर्जा व ताकद लागते, पण प्रचंड इच्छाशक्ती व संगीत साधना यामुळे रामभाऊंची ही भूमिका अजरामर झाली। मास्टर दीनानाथ मंगेशकरांची धैर्यधराची भूमिका रामभाऊंनी अनेक वेळा पाहिली होती, त्यामुळे त्यांचा आदर्श रामभाऊंच्या समोर होता। म्हणूनच दीनानाथांची आक्रमक तडफदार शैली रामभाऊंच्या भूमिकेत दिसत असे। पु ल देशपांडे त्यांना आक्रमक गवये म्हणत असत। मानापमान मधील आक्रमक पदांनी रामभाऊंनी धैर्यधर ही व्यक्तिरेखा सर्वांगाने जिवंत केली। रामभाऊंनी स्वयंवर, सौभद्र, संशय कल्लोळ, मानापमान, एकच प्याला, मृच्छकटिक, शारदा, भावबंधन, राजांचा राजा, कृष्णार्जुन युद्ध, वेणुनाद अशा जुन्या पारंपरिक नाटकातून आपल्या नाट्य कारकिर्दीत किमान 2500 प्रयोग केले। एक आठवण मुद्दाम सांगावीशी वाटते। संगीत संशय कल्लोळच्या एका प्रयोगाची जाहिरात झळकली। संशय कल्लोळ नाटकाच्या जलशात रामभाऊंचं गाणं आणि साथीला उस्ताद अल्ला रखा। रामभाऊंना तबल्याचं उत्तम ज्ञान होतं। ते अक्षरशः भिंगरीसारखी तान घेऊन समेवर येत। त्यांच्या गाण्यात लयकारीचे खूप प्रकार ऐकायला मिळत। खां साहेबांना साथीला घेऊन गाणं पेश करणं ही तशी साधी सोपी गोष्ट नव्हती। त्या काळी कलाकारांची जुगलबंदी नियोजित नसल्यामुळे साथ संगतकार गवयाला केव्हा आणि कसे अडचणीत आणतील याचा भरवसा नसायचा। पण रामभाऊ व अल्ला रखा यांची जुगलबंदी अगदी अविस्मरणीय झाली, कारण दोघंही अगदी तोडीस तोड होते। तसंच तबला नवाज उस्ताद अहमदजान थिरकवा यांनीही संशय कल्लोळच्या जलशात रामभाऊंना साथ केली होती। सूर, ताल व लय ज्यांच्या समोर हात जोडून मूर्तिमंत उभे होते अशा रामभाऊंना विनम्र आदरांजली। आणि हे पहा,
आता ती तिथली चौकी या बागेतच आणतो. Dale, yo mati mala, dale, dale.